नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव संचलित युवक मंडळ संत नामदेव महिला व भक्ती महिला मंडळ यांच्यातर्फे राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 672व्या संजीवन समाधी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी समाज बांधवांकडून शिंपी समाज मंगल कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल सभागृह आंबेडकर मार्केटपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली। या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 2 वर्षानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातून ठिकठिकाणच्या समाज बांधवांनी येऊन पालखी सोहळ्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग झाले असल्याची माहिती जळगाव शहर शिंपी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र सोनोनी यांनी दिली। यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आमचा संकल्प 75 युवक रक्तदान करतील असा असून येणाऱ्या कार्तिकी एकादशीला संत नामदेव यांच्या जयंती सोहळा राज्यस्तरावर साजरा करावा अशी मागणी मनोज भंडारकर यांनी शासनाला यावेळी केली आहे। एका छताखाली जर समाज बांधव एकवटला तर हा खूप मोठा इतर समाजाला सुद्धा मॅसेज जातो की शिंपी समाज हा एका छताखाली एका वटाखाली वटलेला आहे। तर त्यामुळे खूप मनस्वी आनंद वाटतो, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो की आज माझा घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे हे आपण आयोजन केलं। जळगाव हितवर्धक संस्थेला 75 वर्ष नामदेव महाराजांच्या कृपेने आज कंप्लीट होत आहे। एक राष्ट्र एक समाज एक संस्था या निमित्ताने आम्ही हा संजीवन समाधी सोहळा आयोजित केला होता आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने भरभरून प्रतिसाद दिला। मागील 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनामध्ये आपण संजीवन समाधी सोहळा साजरा करू शकलो नव्हतो, परंतु कोरोनाचा काळ थोडा कमी झाला आणि प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आपण नामदेव महाराजांची संजीवन समाधी सोहळा साजरा करत आहोत। आणि या संस्थेने गेल्या 2 वर्षामध्ये या कोरोना काळामध्ये अनेक समाज बांधवांना किराणा किटचं वाटप केलेलं आहे, म्हणजे 72,000 रुपयाच्या आसपास आपण समाज बांधवांना मदत केलेली आहे। हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीचा 672वा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमची या संपूर्ण आजच्या या कार्यक्रमासाठी युवक मंडळाचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे। युवा कार्यकर्ते जितेंद्र शिंपी, सुमिताईराव, हिमान या सर्व कार्यकर्त्यांनी, प्रशांत सोनोने आमचे युवा अध्यक्ष, एक चांगली युवकांची फळी निर्माण झालेली आहे आणि एक वातावरण चैतन्य वातावरण निर्माण केलेलं आहे। युवकांनी म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा संकल्प त्यांनी केला आणि प्रत्येकाचा वाढदिवस त्याच्या दिवशी गुलाबाची पुष्पं न देता आपण त्याला रोप देऊन एक नवीन संकल्प त्यांनी केला।